नमस्कार, मी विष्णू सानप, दैनिक प्रभातमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. मी आहे सध्या वेळापूर या ठिकाणी, कारण संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखीचा रात्रीचा मुक्काम आज वेळापूरला होणार आहे. तर वारीतील विशेष गोष्टी, बऱ्याचशा आपण गोष्टी तुम्हाला सांगितल्या, तर विशेष गोष्ट म्हणजेच वारीत नांदेडची दिंडी आहे आणि मोठी चपाती किती असती तर हे आपण बघू शकतो की एवढी मोठी चपाती, आणि या आत्ताच माऊलींनी ही एवढी मोठी चपाती लाटलेली आहे एकटीने आणि ही तव्यावर तापायला टाकलेली आहे. कारण की वारीमध्ये आणि दिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी असल्यामुळे सर्वांना छोट्या पोळ्या करणं शक्य होत नाही. यासाठी ही अनोखी शक्कल ही या ठिकाणी दिंडीतील लोकांनी राबवलेली आपल्याला दिसते. बघा, एक चपातीसुद्धा एक व्यक्ती खाऊ शकत नाही किंवा दोन व्यक्तीलाही ही खाणं शक्य होणार नाही अशी एवढी मोठी ही चपाती आहे. आपण त्यांच्याशी बोलूयात. माऊली जय हरी. नाव काय तुमचं? अनिता चंद्रकांत ढोळे. बरं, ही किती जणी तुम्ही स्वयंपाक करता? दोघी जणी. एक जण लाटणार, दुसरी जण भाजणार. बरं, किती आहेत लोक? किती आहेत दिंडीमध्ये? 500. 500 लोक आहेत. म्हणजे सकाळ संध्याकाळ दोन्ही तुम्हीच हे करता? बरं, आपल्याकडे दिंडीचे मालक आहेत. माऊली जय हरी. जय हरी. आपलं नाव काय? नागोराव मामा दुगावकर. दिंडी क्रमांक 171. म्हणजे नांदेडची दिंडी आपली. ही तुमची कितवी वारी आहे? सर, माझी 40 वर्ष झाली मी वारी करतो आणि दिंडी काढून मला 25 वर्ष झाले. बरं. ही मोठी चपाती, ही कल्पना कशी काय नेमकी? आमच्या भागामध्ये नांदेड जिल्ह्यात सरासरी हेच चपात्या चालतात. लग्न मोठ्या कार्यात 10-10 हजार लोकांचा जरी कार्यक्रम असला तरी हेच पोळ्या. किती परंपरा चालू आहे? किती वारकरी आहेत आपल्या दिंडीमध्ये? माझ्याकडे 500 लोक आहेत आता. 500 लोक. हो, सकाळ संध्याकाळ ह्या दोन महिलाच हे पूर्ण स्वयंपाक करतात? दोघीच स्वयंपाक करतो. बरं. किती वेळ लागतो तरी ह्या करण्यासाठी? यांना जास्तीत जास्त 1.5 ते 2 तास लागतात 500 लोकांच्या पोळ्या करायला. 500 लोकांच्या चपात्या करण्यासाठी, म्हणजे त्यांना खाण्यासाठी 2 तासात ह्या दोन माऊल्या आपण बघू शकतो. एक माऊली चपाती भाजत आहे तर दुसरी माऊली चपाती लाटत आहे. हे आपण दृश्य बघत आहात वेळापूरमधील. आणि नांदेड जिल्ह्यामध्ये लग्न कार्यामध्ये व इतर कुठल्याही कामामध्ये सर्व अशाच प्रकारच्या चपात्या लाटल्या जातात, ज्या की हा शॉर्टकट मार्ग आहे. अशाच वारीतील खास गोष्टी, विशेष गोष्टी आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. तुर्तास थांबतो. संदीप कापडेसह मी विष्णू सानप, दैनिक प्रभात, वेळापूर.